असलेले गेवराई येथील टिपरी आणि सोंग उत्सवाला 100 वर्षाची परंपरा असून ही परंपरा जतन करून पुढे नेण्यासाठी गेवराई हा टिपरी आणि सोंग महोत्सव या पुढे प्रत्येक वर्षी व्यापक प्रमाणात साजरा केला जाईल अशी ग्वाही गेवराई येथील टिपरी आणि सोंग स्पर्धेचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. नागपंचमीच्या निमित्ताने टिपरी आणि सोंग या कलाकृतींची सुमारे 100 वर्षापासूनची परंपरा गेवराई शहराला लाभली आहे. हा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालविण्यासाठी आणि टिपरी व सोंग या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता बाजारतळ गेवराई येथे टिपरी आणि सोंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक तथा गेवराई शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी ॲडव्होकेट सुभाष निकम, विठ्ठलराव वादे, डॉक्टर अनिल दाभाडे, कृष्णाजी कणपुरे, बबनराव सोनवणे, दत्ता वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सोंगच्या माध्यमातून जे पंचमीला हे 100 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपराच्या ठिकाणी आहे आणि त्याला आम्ही सीए जे काही जाणकार मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून या वर्षीपासून हा टिपरी आणि सोंग महोत्सव गेवराई शहरात त्या ठिकाणी सुरू केलाय. ही अतिशय जुनी परंपरा आहे. जुने लोक सांगतात की 50 वर्षापूर्वी आम्ही खेळत होतो तेव्हा सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.